यार उतना ही। अपना जो कोर्स क्रमांक 211 असणार आहे तो असणार आहे ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन, म्हणजे शिक्षणातील नाट्य आणि कला। तर हा नवीन भाग आपल्या बीएड अभ्यासक्रमामध्ये नवीन ऍड करण्यात आलेला आहे, जेणेकरून शिक्षकाला विद्यार्थ्यांना विविध अध्यापन पद्धतींनी कशा प्रकारे अध्यापन करण्यासाठी वेगवेगळ्या कौशल्यांचं त्याच्यामध्ये विकसन चांगल्या प्रकारे करता येईल। आणि जसं की आपण अध्यापन पद्धतींमध्ये नाट्यकरण पद्धती वगैरे या पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्रभावीरित्या अध्यापन करता येईल, त्याच्यानंतर ज्या असणाऱ्या विविध कला आहेत या कलांच्या अनुकरणातून विद्यार्थ्यांना प्रभावी अध्यापन कशा प्रकारे करता येईल याच्यासाठी आपल्याला हा जो अभ्यासक्रमाचा भाग आहे हा आपल्या बीएड द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये नव्याने ऍड करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करावयाचे आहेत। तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रात्यक्षिक कार्य आहेत, जसं की त्याच्यामध्ये पटकथा लेखन असेल किंवा पथनाट्य असेल, पथनाट्य तुम्हाला सादर करावयाचं आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असणार आहेत। तर त्याच्यापैकी कोणत्याही दोन ऍक्टिव्हिटी आपल्याला निवडायच्या आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करावयाच्या असणार आहेत। याचे मार्क्स तुम्हाला असणार आहेत दोन ऍक्टिव्हिटीचे 100, तर त्याचं कन्वर्जन होऊन त्याचे फायनल मार्क्स तुम्हाला 50 पैकी दिले जाणार आहेत। त्याच्यानंतर तुमचा कोर्स क्रमांक 212 जो शेवटचा कोर्स असणार आहे तो असणार आहे ओपन कोर्स किंवा एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, ज्याला आपण उद्योजकता विकास हा म्हणतो। तर हे दोन कोर्स, ओपन कोर्स आणि एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, हे दोन कोर्स एकमेकांना और असणार आहेत। तर त्याच्यापैकी आपण जो कोर्स निवडणार आहोत तो असणार आहे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, किंवा ज्याला आपण व्यावसायिक किंवा उद्योजकता विकास असं आपण म्हणू शकतो। तर या कोर्स अंतर्गत आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथे पण दोन ऍक्टिव्हिटी या कोर्स अंतर्गत पूर्ण करावयाच्या असणार आहेत। तर या दोन ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी काय काय असणार आहेत की व्यावसायिक शिक्षण संस्थेला भेट आणि त्याचं अहवाल लेखन, किंवा कोणताही तुमच्या परिसरातील एखादा लघु उद्योजक असेल त्याची मुलाखत, किंवा तुम्हाला काय करायचंय की उद्योजकता विकास या संदर्भामध्ये एक निबंध लेखन करायचंय, किंवा तुमच्या परिसरातील एखादा प्रकाशक असेल बुक पब्लिशर ज्याला आपण म्हणतो त्याची तुम्हाला मुलाखत घ्यायची आणि त्याचं अहवाल लेखन करायचं आहे, अशा प्रकारच्या। किंवा ज्या आपल्याला शालेय उपयोगी वस्तू आहेत, जसं की आपण शालेय जीवनामध्ये काही गोष्टी शिकलेलो आहेत, बघा आपल्याला विषय होता शालेय जीवनामध्ये की कार्यानुभव नावाचा एक विषय आपण शिकलेलो आहोत सर्वजण, तर या कार्यानुभवामध्ये आपल्याला काय करायला लावलं जायचं की टाकाऊपासून टिकाऊ किंवा विविध पुठ्ठ्यांच्या किंवा कागदांच्या शालेय उपयोगी वस्तू, मग फाईल्स असतील किंवा इनोलप्स लिफाफे असतील, अशा प्रकारच्या वस्तू आपण त्या कार्यानुभवांतर्गत बऱ्याच वेळा तयार केलेल्या आहेत। अशाच प्रकारचं एक प्रॅक्टिकल आपल्याला याच्यामध्ये पण असणार आहे की तुम्हाला काही वस्तू डेव्हलप करायच्या, ज्याच्यामध्ये मग असं एक आहे की तुम्हाला एखादं ब्राउशर किंवा पॅम्पलेट हे डिझाईन करायचं आहे, जे की तुमचं स्वतःच्या एखाद्या व्यवसायाचं असेल किंवा तुमचं एखाद्या क्लासेसचं असेल, अशा प्रकारचं तुम्हाला एक हँड रिटन तुम्ही स्वतःच्या कल्पकतेतून डिझाईन केलेलं तुम्हाला एखादं पॅम्पलेट किंवा ब्राउशर तयार करायचं आहे किंवा बुकलेट तयार करायचं आहे, अशा प्रकारच्या प्रात्यक्षिक कार्यापैकी आपल्याला कोणतीही दोन प्रात्यक्षिक कार्य निवडायची आहेत आणि ती आपल्याला कम्प्लीट करायची आहे। तर हे तुम्हाला दोन प्रात्यक्षिक कार्य 50-50 मार्कांचे असणार आहेत आणि याचं परत आपलं कन्वर्जन होणार आहे 100-50 मध्ये। अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत हा कोर्स क्रमांक 201 ते 212 हा जो भाग आहे तो आपल्याला 1000 मार्कांसाठी वर्षभरामध्ये आपल्याला कम्प्लीट करायचा आहे। आता याच्यामध्ये ज्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या थोडक्यात आपण एक विचार करूया की थोडस कन्फ्युजन काही जणांना असं राहील की मागच्या वर्षी आपण ज्या मेथड निवडलेल्या होत्या त्या मेथड तुमच्या ज्या दोन मेथड असतील, आता सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्या वर्षी ज्या ज्या तुमच्या मेथड्स असणार आहेत त्या मेथड पैकी कोणतीही मेथड तुम्हाला
या वर्षी थेरी परीक्षेला असणार नाही. म्हणजे तुमची विज्ञान गणित या मेथड असतील किंवा मराठी इतिहास असेल किंवा मराठी भूगोल असेल किंवा इंग्रजी इतिहास असेल किंवा इंग्रजी भूगोल, कोणत्याही ज्या तुमच्या दोन मेथड होत्या मागच्या वर्षीच्या, त्या दोन्ही मेथड पैकी तुम्हाला या वर्षी विद्यापीठाच्या थेरी परीक्षेला कोणतीही मेथड असणार नाही. मागच्या वर्षीच्या तुमच्या फक्त मेथडचा या सेकंड इयर मध्ये तुम्हाला संबंध कुठे येणार आहे की कोर्स क्रमांक 206 अंतर्गत जे तुम्हाला 6 प्रॅक्टिस लेसन किंवा सराव पाठ घ्यायचे आहे, त्या सराव पाठामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे की मागच्या वर्षीच्या तुमच्या असणाऱ्या दोन मेथड त्या प्रत्येक मेथडचे दोन पाठ, म्हणजे फर्स्ट मेथडचे दोन पाठ आणि सेकंड मेथडचे दोन पाठ, हे झाले तुमचे 4 पाठ. आणि तुम्हाला नव्याने काय करायचे की या वर्षी तुम्ही जी तिसरी मेथड निवडणार आहात त्या तिसऱ्या मेथडचे तुम्हाला 2 पाठ या वर्षी नव्याने त्याच्यामध्ये ऍड होणार. मागच्या वर्षीच्या दोन मेथडचा तुमचा संबंध फक्त सेकंड इयर मध्ये एवढाच असणार आहे की तुम्हाला त्याच्यावरती 4 पाठ 206 मध्ये काढायचे आहेत आणि उर्वरित 6 पाठ तुम्हाला 207 मध्ये काढायचे. म्हणजे तुमचा पॅटर्न 206 मध्ये कसा असणार आहे की तुम्हाला फर्स्ट मेथडचे 2 सराव पाठ, सेकंड मेथडचे 2 सराव पाठ आणि यावर्षी द्वितीय वर्षामध्ये तुम्ही नव्याने जी मेथड निवडणार आहात त्या मेथडचे 2 सराव पाठ. अशा प्रकारे तुम्हाला 3 विषयाचे 6 सराव पाठ प्रत्येकी 2 याप्रमाणे यावर्षी तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा असेल की कोर्स क्रमांक 207 मध्ये, तर 207 मध्ये तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की ऍक्टिव्हिटी तुम्हाला कुठल्या कुठल्या पूर्ण करायच्या असतात, तर त्याच्यातली पहिली ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितलेली की तुम्हाला 6 सराव पाठ किंवा 6 पाठ तुम्हाला घ्यायचे. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जो खरं क्रमांक 206 मध्ये तुम्हाला 3 मेथडचे 2 याप्रमाणे पाठ तयार करायचे आहेत, पण 207 मध्ये तुम्हाला ज्या मागच्या वर्षीच्या तुमच्या बीएड फर्स्ट इयर मधल्या ज्या मेथड होत्या त्याच 2 मेथड वरती 3-3 पाठ तयार करायचे. 207 एंट्रनशिप मध्ये तुम्हाला 3rd मेथड वरती पाठ घ्यायचे नाही, हा एक बेसिक फरक तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. त्याच्यानंतर या 6 पाठानंतर पुढची जी ऍक्टिव्हिटी असणार आहे ती ऍक्टिव्हिटी तुमची असणार आहे की तुम्हाला प्लॅन ऑफ इव्हॅल्युएशन तयार करायचे, जे की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला त्रिमिती पत्रक असेल, त्रिमिती पत्रक असेल त्याच्या आधारे तुम्हाला एक उत्तम अशी घटक चाचणी तयार करायची आहे आणि सोबतच त्याची आदर्श अशी उत्तर सूची सुद्धा तुम्हाला तयार करायची, म्हणजे जेणेकरून परिपूर्ण अशी घटक चाचणी तुम्हाला एक तयार करायची जो तुम्ही अध्यापन केलेला भाग असणार आहे त्याच्यावरती, हे तुम्हाला दोन्ही मेथडचे करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी ऍक्टिव्हिटी असणार आहे काय करायचे की तुम्ही ज्या शाळेमध्ये छात्र सेवाकाल ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करणार आहात, पूर्ण करणार आहात, त्या शाळेमध्ये जी असणारी शालेय अभिलेख आहे की ज्याला आपण स्कूल रेकॉर्ड म्हणतो, ज्याच्यामध्ये स्कूल रेकॉर्ड मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, तर तुमचं विद्यार्थी हजेरी पत्रक, स्टुडंट अटेंडन्स रजिस्टर असेल, टीचर अटेंडन्स रजिस्टर असेल, तुमचं लायब्ररीचं इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर असेल तुमच्या कॉलेजचं, तुमचं टीसी बुक असेल, त्याच्यानंतर शालेय अभिलेखांमध्ये आणखी जर विचार केला की आपण लायब्ररीचं जे डेड स्टॉक रजिस्टर असतील आपले महाविद्यालयाचे, त्याच्यानंतर तुमचं स्टाफचं मुवमेंट रजिस्टर ज्याला आपण हालचाल रजिस्टर असं म्हणतो, किंवा तुमचे तुमच्या कॅम्पसच्या रूलनुसार तुम्हाला असणारे गेट पासेस वगैरे असतील त्याचं रेकॉर्ड असेल, त्याच्यानंतर तुमच्या लायब्ररीचं रेकॉर्ड असेल, तुमच्या खेळाच्या साहित्याचं रेकॉर्ड असेल, तुमच्या कम्प्युटर लॅबचं रेकॉर्ड असेल, शाळेमध्ये जे कुठले रेकॉर्ड असतील, किंवा शाळेमध्ये असणारे प्राध्यापक शिक्षकांचे सर्व्हिस बुक्स असतील, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे निकाल असतील, म्हणजे हे अशा प्रकारचे जे शालेय अभिलेख आहेत विविध प्रकारचे, किंवा ग्रंथालयामधले ग्रंथालयाची नोंदवही असेल, या सर्व अभिलेखांपैकी तुम्हाला कोणतेही 4 अभिलेख निवडायचे आहेत किंवा 4 रेकॉर्ड्स निवडायचे आहेत आणि त्याची परिपूर्ण माहिती तुम्हाला त्याचं रिपोर्ट रायटिंग करायचं आहे की हे सपोज आपण एक उदाहरण घेतलं तर स्टुडंट अटेंडन्स रजिस्टर किंवा विद्यार्थी हजेरी पत्र, तर विद्यार्थी हजेरी पत्र कशा प्रकारे मेंटेन केलं जातं, त्याचं जतन कशा प्रकारे केलं जातं, त्याच्यामध्ये नोंदी कोणकोणत्या असतात, त्या नोंदी कोणाशी संबंधित असतात, विद्यार्थ्यांशी संबंधित असतात, शिक्षकांशी संबंधित असतात, या सर्व बाबी अशा प्रकारे. आणि ते नंतर त्याच्यात आणखी मुद्दे काय राहतील की विद्यार्थी हजेरी पत्र किंवा स्टुडंट अटेंडन्स रजिस्टर मेंटेन करण्यामागील उद्देश काय, त्याच्यानंतर त्याचे फायदे काय,
या सर्व बाबी अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही चार अभिलेखांविषयी सविस्तर माहिती त्याच्यामध्ये लिहायची असेल. ही झाली तुमची तिसरी ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर तुमची चौथी जी ऍक्टिव्हिटी असणार आहे ती असणार आहे की ऑर्गनायझेशन ऑफ करिक्युलर अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्हाला 16 आठवड्यांच्या कालखंडामध्ये शाळेत कार्यरत असताना की सहशालेय उपक्रम आणि ज्याला आपण म्हणतो सहशालेय आणि इतर उपक्रम अभ्यासेतर उपक्रम जे आहेत ते उपक्रम कशा प्रकारे आयोजित करायचे आणि कशा प्रकारे त्याच इम्प्लिमेंटेशन करायचं किंवा कशा प्रकारे ते उत्तमरित्या पार पाडायचे याच्या संदर्भातली तुम्हाला माहिती किंवा याचं अहवाल लेखन आहे करावायचं आहे की तुम्ही कशा प्रकारे त्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं, कशा प्रकारे तो उपक्रम पार पाडला, त्याच्यानंतर तुम्हाला त्या उपक्रमामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी आल्या, त्याच्यावरती तुम्ही काय काय उपाययोजना केल्या, अशा प्रकारचं तुम्हाला डिटेल रिपोर्ट रायटिंग त्याच्यामध्ये करावायचं आहे. तर याच्यामध्ये तुमचे उपक्रम कोणते कोणते असणार आहेत, 16 आठवड्याच्या कालखंडामध्ये तुम्हाला ज्या कुठल्या उपक्रम असणार आहेत म्हणजे कुठल्या समाज सुधारकांच्या किंवा नेत्यांच्या असणाऱ्या जयंती आहे, पुण्यतिथी आहे, हे उपक्रम असतील. त्याच्यासोबत तुमच्या तुम्ही स्वतः आयोजन करणारे तुमचे काही इनडोअर गेम असतील किंवा आउटडोअर गेम्स असतील, जसं की आणि ते तुम्हाला कम्प्लीट करून त्याच्यावरती रिपोर्ट रायटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी पाचवी ऍक्टिव्हिटी असणार आहे ती असणार आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे की जे तुमचे 6 पाठ होणार आहेत, तर ते पाठ घेत असताना तुमचे जे सोबतचे विद्यार्थी असतील त्यांचं तुम्हाला निरीक्षण करायचं, पाठ निरीक्षण करायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला शेरे देवायचे आहे. हे तुम्हाला 6 पाठांची 6 निरीक्षण पूर्ण करायचे आहे. ही तुमची पाचवी ऍक्टिव्हिटी असणार आहे. आणि त्याच्यानंतर 6वी जी ऍक्टिव्हिटी असणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे की अदर स्कूल ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पॅरेंट टीचर असोसिएशन शिक्षक पालक संघटनेविषयी सांगितलं. तर त्याच्यामध्ये विविध ऍक्टिव्हिटी आहेत, जसं की कम्युनिटी रिलेटेड वर्क आहे ज्याच्यामध्ये आपण एखादी जनजागृती विषयक प्रभात फेरी काढू शकतो, त्याचं रिपोर्ट रायटिंग करू शकतो किंवा वृक्षारोपण करू शकतो, जे की समाजासाठी फायदेशीर असे किंवा समाजाशी रिलेटेड अशी कुठली ऍक्टिव्हिटी असणार आहे, किंवा तुम्ही एखादं रक्तदान शिबिराचं आयोजन करू शकता, अशा प्रकारची कुठली तरी एक ऍक्टिव्हिटी. किंवा मग मी तर अगोदर सांगितल्याप्रमाणे आहेच की तुम्हाला पॅरेंट टीचर असोसिएशन विषयी माहिती पूर्णपणे एक रिपोर्ट रायटिंग तुम्हाला कम्प्लीट करावं लागणार आहे. अशा प्रकारचं या 6 ऍक्टिव्हिटी आपल्याला या इंटर्नशिप अंतर्गत करावयाच्या असणार आहेत. तर अशा प्रकारे आपला जो एक आउटलाईन डिझाईन असणार आहे की बीएड सेकंड इयर मध्ये आपल्याला नेमकं कम्प्लीट काय करावयाचं आहे, तर सर्वांना समजलेलं आहे? कोणाला काही शंका असतील तर आता स्वतःला अनम्यूट करून त्यातून विचारू शकता, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती डिस्कशन करता येईल. कोर्स क्रमांक 201 ते 212 मध्ये कोणाला काही वाटतंय की कोणाला काही त्याच्यामध्ये शंका आहे किंवा एखादी गोष्ट त्याला समजले नाही की कसं ते कम्प्लीट करायचं? हॅलो, नमस्कार सर, मी योगिता क्षीरसागर बोलते. हा बोला. जे काही मेथड आपल्याला सिलेक्ट करायचे 2 आपले गेल्या वर्षीचेच असणार आहेत, बरोबर? हा, तर मग आत्ताची जी मेथड सिलेक्ट करायची ती म्हणजे कसं हे करायचं, आपल्याला हवी तीच घ्यायची, तसं काही हे नसणार ना ते की ही नाही घेऊ शकत ती नाही घेऊ शकत? माझी इंग्लिश आणि ज्योग्राफी होती, इंग्लिश मिडियम पण. ओके, जे तुम्ही तुमचा आवाज ब्रेक होतोय सर. हा, मीडियम म्हटलं तुमचं जे कोणतं असणार आहे तेच मीडियम तुमचं कंटिन्यू राहणार आहे. हा हा, आता राहिला प्रश्न तुमचा मेथड मागच्या वर्षी चालत्या इंग्लिश आणि ज्योग्राफी. हा, तर या वर्षी तुम्हाला हिंदी, मराठी किंवा इतिहास, अच्छा, या 3 विषयांपैकी कोणतीही एक मेथड तुम्हाला घेता येणार आहे. अच्छा, चालेल. आणि जे लेसन हे करायचं आपले इंटर्नशिप जे 4 महिन्याची असेल कोणत्याही शाळेवर जाऊन घ्यायचंय, तर मी ऑलरेडी एका शाळेवर वर्किंग आहे, तर मग मी तो रिपोर्ट त्याच्यामध्ये हे केला तर चालणार आहे का, किंवा तेव्हाचे ते लेसन म्हणजे ते त्याचा हे इंटर्नशिप म्हणून? हा, तुमची शाळा कोणती आहे मॅडम?
आयएस मुंबई मध्ये आयएस नाही प्राथमिक आहे की म्हणजे सेकंडरी नाही मी आता प्राथमिकला आहे ओके ठीक आहे ऍक्टिव्हिटीज आपण तिथे पण पूर्ण करू शकतो फक्त डॉक्युमेंटेशन आपल्याला दाखवायचं असेल ते आपण पाहूयात पण ऍक्टिव्हिटीज तुम्हाला पूर्ण करायला कुठली अडचण येणार नाही अच्छा ठीक आहे हो हो चालेल थँक्यू आणखी कोणाला काही समस्या आहे हॅलो सर मी प्राजक्ता मोहिते बोलते कोणाला काही शंका आहे सर्वांना समजलेलं आहे कोणाला काही अडचण नाही हॅलो मी प्राजक्ता मोहिते बोलते सर हा बोला तुम्ही जे आता सिलेबसची माहिती दिली त्याची पीडीएफ आम्हाला मिळेल का किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे का युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट आहेच पण चालेल ठीक आहे आणि मला विचारायचं होतं की मागच्या वर्षीचे माझे फर्स्ट इयरचे मेथड सायन्स आणि मॅथ्स होत्या इंग्लिश मिडियमच्या ओके तर सेकंड इयरचे सब्जेक्ट कोणते असतील म्हणजे सायन्स मॅथ्स सोडून ते चूज करायचे त्याचे परत ग्रुप वरती काही पाठवण्यात येईल का म्हणजे चूज करायचे आणि मग अच्छा चालेल एलिजिबल असणार आहे तुम्हाला ग्रुप वरती शेअर करू अच्छा आणि अजून एक विचारायचं की जे साहित्य लिहायला मिळणार आहे कॉलेजकडून तर ते घ्यायला वगैरे कधी यावं लागेल कसं यावं लागेल काय तुम्हाला येणारे आठवड्यात त्याचे पूर्ण डिटेल्स आम्ही पाठवू पुढच्या आठवड्यात याच आठवड्यामध्ये तुम्हाला पूर्ण अपडेट देऊ कारण आता आपले ऑनलाइन लेक्चर्स तर आता स्टार्ट झालेले आहेत हां आपला ग्रुप वरती त्याचा टाइम टू टाइम इंटिमेट करत राहा चालेल ठीक आहे ओके सर एवढं तर आहे की आठवड्यामध्ये तुम्हाला ते पुरवण्याची आमची तयारी असेल चालेल ठीक आहे आणि मागच्या वर्षीच्या मार्कशीट्स वगैरे त्याचं कसं होणार आहे त्या मिळणार आपल्याला मिळालेले नाहीये त्याचं प्रिंटिंग युनिव्हर्सिटीमध्ये सुरू आहे ते अवेलेबल झालं की तुम्हाला लगेच चालेल ठीक आहे सर थँक्यू की कोणाला काही विचारायचं आहे नमस्कार सर बोला नमस्कार सर सागर पाटील बोलतोय हा सर ते सायन्स आणि मॅथ्स मी जरा लेट जॉईन झालो आपले थोडं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे गावाकडे तर सर ते सायन्स मॅथच्या मेथड कुठे सांगितले आपण तर आता तुमचे मागच्या वर्षीचे सायन्स आणि मॅथ्स असणार आहे ना हो 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 राईट तर तुमच्या ज्या मेथड्स आहेत आता आम्ही ती लिस्ट पूर्णपणे पाहतो मागच्या मेथडची ओके ओके सर उद्या किंवा परवा दोन दिवस की तुम्हाला मेथड कुठल्या घेता येतील ते आम्ही तुम्हाला डिटेल पाठवतो ओके सर ठीक आहे एवढीच मला शंका होती धन्यवाद ओके सर आणि आपली आता रेग्युलर लेक्चर सुरू राहणार आहे सर हा आपला हाच टायमिंग आता सर्वांना कन्व्हिनियंट आहे की दुपारी 2 ते 4 हो 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 ठीक आहे काही जे कसं सर ऑनलाईन लेक्चर असतात कॉलेजला त्याच्यामुळे किंवा शाळेला असतात काही ठिकाणी ऑनलाईन लेक्चर सुरू आहेत आमची जॉबला काही विद्यार्थी लोक असतात तर हा हा बेटर टाइम आहे 2 ते 4 हो हो काही आपण कंटिन्यू करणार आहोत उद्यापासून आपले विषयांचे लेक्चर सुरू होतील ओके सर आणखी कोणाला काही शंका आहे काही विचारायचं आहे बाकीच्यांना कोणाला काही विचारायचं आहे तर मला असं वाटतं सर्वांच्या शंकाचं निरसन झालेलं आहे
हाँ बोला कोणाला काय विचारायचं आहे ओके तर सर्वांच्या शंकाचं निरसन झालेलं आहे असं गृहीत धरूया जर कोणाला आणखी काही शंका असेल तर ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता तुमच्या कनेक्टिव्हिटीमुळे कोणाला काही विचारता येत नसेल तर ते आपल्या ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता तुम्हाला तिकडे त्याची व्यवस्थित माहिती दिली जाईल तर ओके हा बोला नाही नाही सर मी काय बोलली नाही ओके सर बोलली ओके ओके नो प्रॉब्लेम तर सर्वांना आजचं फर्स्ट लेक्चर जो आपलं आहे ज्याच्यामधून आपण सिलेबसचं सेकंड इयरच्या सिलेबसचं इंट्रोडक्शन घेतलेलं आहे तो पूर्णपणे समजलेला आहे असं गृहीत धरूयात आणि आजचा लेक्चर आपण संपवूयात उद्याच्या लेक्चर्सचं शेड्यूल तुम्हाला थोड्या वेळामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवलं जाईल त्याच्यानुसार आपले उद्यापासून आपले जे कंपल्सरी पेपर्स आहेत त्याचे लेक्चर्स आपण स्टार्ट करत आहोत ओके सर एक शेवटचं मला विचारायचं आहे की जे काही लेक्चर्स होतील ते इंग्लिश मधून घेतले जाणार का मराठी मधून आता सध्या तर आपण मराठीत न म्हटलंय पण काही विद्यार्थ्यांचा तसं ग्रुपवरती मेसेज आलेला आहे तर आपण ते बायलँग्वेज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून मराठी इंग्लिश या तिन्ही लँग्वेज मध्ये प्रत्येकाला समजेल अशा प्रकारे आपण त्या गोष्टी समजावून देण्याचं उद्यापासूनच आमचं एक प्लॅनिंग आहे चालेल ठीक आहे ओके सर हा आणि त्याच्यासाठी मग पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वगैरे लँग्वेज जरी जास्त रित्या मराठी वापरल्या गेली असतील तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वगैरे इंग्लिश मधून आपण ग्रुपवरती नक्कीच प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू चालेल सर ठीक सर जरा एक डाऊट होता हॅलो सर हा सर उद्यापासून जे लेक्चर चालू होत आहेत तर प्रत्येकाचा सब्जेक्ट वेगवेगळा आहे मग 2 ते 4 मध्ये जे लेक्चर्स होणार मग ते कसं काय टाइम टेबल हे होणार कारण प्रत्येकाचा सब्जेक्ट वेगवेगळा आहे ना नाही नाही ते मेथड असतील उद्यापासून जे आपण लेक्चर सुरू करणार आहोत ते कंपल्सरी पेपर असणार आहे अच्छा जे सर्वांना सांगतील म्हणजे कोर्स क्रमांक 201 ते 204 हे जे 4 पेपर असतील सर्वांना सेम असतात अच्छा तुमचा जो वेगळा पेपर असणार आहे तो 205 मेथडचा असणार आहे सध्या आपण मेथडचे घेणार नाही आपण फक्त सध्या कंपल्सरी पेपरची सुरुवात करणार आहोत उद्यापासून अच्छा ठीक आहे थँक्यू सर ओके काही हरकत नाही आपण आता ही मीटिंग क्लोज करूया आणि उद्यापासून आपले लेक्चर्स 2 ते 4 या वेळेमध्ये व्यवस्थित होतील त्याचं शेड्यूल थोड्याच वेळामध्ये आपल्या ग्रुपवरती टाकलं जाईल.